हॅलो फ्रेंड्स, आज आपण मस्त कुरकुरीत असे रव्याचे पापड बनवतोय. रव्याचे पापड बनवण्या अगोदर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब समोर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करते ते तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील. तसं या व्हिडिओला सुरुवात करूया. रव्याचे पापड बनवण्याकरता मी इथं 1 किलो रवा घेतलेला आहे आणि बारीक रवा घेतलेला आहे. त्याऐवजी तुम्ही मोठा रवा घेतला तरी चालेल. आता हा रवा आपण शिजवून घेणार आहोत. त्यासाठी मी गॅसवर इथे पाणी ठेवलेलं आहे मोठ्या भांड्यामध्ये. इथे मी 6 लिटर पाणी ठेवलेलं आहे. या तांब्याने इथे पाहू शकाल इथं मी 1 लिटरचा तांब्या घेतलेला होता पाणी मोजण्यासाठी. तर 6 लिटर पाणी मी वापरलेलं आहे. हे मीडियममध्ये मी पाणी गरम करून घेते आणि पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण मसाले ॲड करूया. इथे मी मीडियममध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे. तर त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालून घेते. तुम्ही यामध्ये कमी जास्त करू शकता प्रमाण, तर आणि स्किपसुद्धा करू शकता. आणि आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया यामध्ये. आणि 1/2 चमचा हिंग. हिंगाने फ्लेवर छान येतो आणि मस्त असं चवीला भारी लागतात पापड. यासाठी हिंग वापरायचं आहे. आणि 2 चमचे जिरे टाकायचं आहे. तर आपण हे जिरं टाकून घेतलेलं आहे. आता हे पाणी छान असं उकळून घेऊया. इथे आपलं थोडं पाणी उकळलेलं आहे. एकदम उकळी यायला द्यायचं नाहीतर रवा टाकताना गटुळ्या होऊ शकतात. उकळी येण्याच्या स्टेपला असावं हे पाणी आहे ते. आता यामध्ये आपण हळूवारपणे रवा सोडून देणार आहोत आणि एका हाताने रवा ओतणार आणि एका हाताने अशा पद्धतीने पळीने ढवळून घेणार आहोत, जेणेकरून त्याच्या अजिबात गटुळ्या होणार नाहीत. यासाठी तर इथं पाहू शकाल मी कशा पद्धतीने प्रोसेस करते हे रवा सोडण्याची. मस्तच आणि छान अशा हे मिक्स होतं रवा छानच आणि याच्या अजिबात गटुळ्या होत नाहीत पाहू शकाल तुम्ही. इथे मी पूर्ण रवा या पाण्यामध्ये सोडून घेतलेला आहे पाहू शकाल. आणि यामध्ये अजिबात गटुळ्या होत नाहीत. इथं पहा, अजिबात एकही गटुळी झालेली नाही. फक्त एकदम फुल्ल गॅस करून आणि हे उकळलेल्या पाण्यामध्ये तेवढा रवा टाकायचा नाहीतर त्या गटुळ्या होऊ शकतात. जर उकळलेलं पाणी असेल तर बारीक गॅस करावा आणि नंतरच तो रवा सोडावा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी पळी आहे ती खाली बुडापर्यंत जाईपर्यंत आपण हे ढवळत राहायचं आहे, एकसारखं हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते खाली बुडायला लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता हे बॅटरना आपण 15 ते 20 मिनिटवर शिजून घेऊया, म्हणजे रवा आपला व्यवस्थित शिजून येईल आणि पीठ हे आपलं जे बॅटरनं आहे ते देखील घट्ट होईल आणि पापड घालायला आपलं सोपं जाईल. यासाठी इथे मी 10 मिनिटवर शिजवल्यानंतर हा आपला रवा खूप म्हणजे फुलून आलेला आहे आणि हे पीठ आहे ते आपलं बॅटरनं आहे ते खूप जाड झालेलं आहे. तर या बॅटरनमध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तर मी साईडला पाणी ठेवलेलं आहे. आता हे पाणी आपण त्यामध्ये टाकणार आहोत. पाणी हे गरमच असावं, थंड अजिबात घालायचं नाही. तर पाणी मी साईडला गरम करत ठेवले. ते पाणी आपण या बॅटरनमध्ये टाकून घेऊया. बॅटरन भरपूर जाड झालेलं आहे तर पाणी आपण त्यामध्ये जेवढं आपलं हे बॅटरनं सामावून घेईल इथपर्यंत आपण हे पाणी ॲड करणार आहोत. त्यामध्ये सैलसर आपल्याला हे बॅटरनं तयार करायचं आहे. जास्त घट्ट करायचं नाही, नंतर आपला जो पापड बनवणार आहोत तो मधून चिरा पडू शकतो. तर पातळ जेवढं होईल तेवढं छान आपल्या पापडांसाठी आणि छान होतात पापड, मस्त होतात. तर हे पाणी आहे ते आपण सर्व बॅटरनमध्ये मिक्स करून घेऊया आणि एकजीव करून घेऊया हे बॅटरनं आहे ते पाण्यामध्ये. तर पाण्यामध्ये हे बॅटरनं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. 1-5 ते 7 मिनिट हे परत आपण शिजून घेऊया. हे मी परत बॅटरनं आहे ते शिजून घेते. परत मी 5 ते 7 मिनिट हे बॅटरनं आहे ती शिजून घेतलेलं आहे. इथं पाहू शकाल हे बॅटरनं किती छान असं पातळसरण झालेलं आहे, जेवढं पापडला लागणार आहे त्यानुसार. तर हे पापडाचं आपण बॅटरनं आहे ते थंड करायला ठेवूया. गॅस बंद करून घेते आणि थंड करून घेते. तर आपलं बॅटरनं थंड झालेलं आहे. बॅटरनं आता आपण या कागदांवर पापड घालून घेणार आहोत. हे बॅटरनं आहे ते. तर त्यासाठी मी प्लास्टिकचे कागद घेतलेले आहे. त्या बॅटरनवर ते आपण हे बॅटरनं आहे ते सोडून देणार आहोत. आणि पापड गोल येण्यासाठी मी इथं काकण घेतलेलं आहे, एक कंगन. ते कंगनने आपण हे आहे ते पापड त्यामध्ये बॅटरनं आहे ते ओतून गोल आकार देणार आहोत त्या जण. तर सर्व पापड अशा पद्धतीने मी करून घेते. तर इथे सर्व पापड मी घालून झालेले आहेत पाहू शकाल. माझे 2 ते 2.5 कागद भरलेला आहे इथं 1 किलोच्या बॅटरने. तर हे आपण 2 दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घेऊया. तर इथे मी कडक उन्हामध्ये मी पापड वाळवून घेतलेले आहेत. मस्त असे कडकडीत 2 उन्हामध्ये मी व्यवस्थित वाळवून घेतलेले आहेत आणि छान असे वाळले गेलेले आहेत पाहू शकाल तुम्ही. आणि ह्या जर पापड आहे तर थोडंसं जाड झालेलं आहे आणि छान होतात, मस्त होतात हे पापड आणि चवीला अप्रतिम लागतात. तर हे पापड आपण तळून घेऊया.
पापड तळण्याकरता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल ठेवलेलं आहे आणि तेल आपलं कडकडीत गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण पापड सोडून देऊया. तर हा पापड आपण फुलताना सिंगल असतो आहे, पण त्याचा सिंगलचं किती डबल ते टिबल पट्टीने हा पापड आहे तो फुलतो. तुम्ही पाहू शकाल मस्त असा आणि किती छान असा फुलला गेलेला आहे. याच्यावर डबल टिबल पट्टीने हे पपळवतात आणि खूपच छान आणि चवीला अप्रतिम. अशा पद्धतीने मी सर्व पापड आहेत ते बनवून घेते, म्हणजे तळून घेते. इथे मी सर्व पापड तळून घेतलेले आहेत रव्याचे. तर इथे छान असे मस्त आणि चवीला अप्रतिम आणि कुरकुरीत अशा पद्धतीने हे झालेले आहेत. तर पाहू शकाल इथं मस्तच आहा ओसम मस्त आणि छानच. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओला भेटू. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा, मजेत राहा आणि स्वतःची मात्र काळजी घ्या.